शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात भगवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात 4 ते 11 ऑगस्ट 2024 या दरम्यान हा सप्ताह साजरा होणार आहे. यात मालाड विधानसभेत वॉर्ड क्रमांक 49 माजी प्रभाग समिती अध्यक्ष माजी नगरसेविका संगीता संजय सुतार, विधानसभा निरीक्षक संजय सुतार, शाखा अध्यक्ष संदेश गरत, महिला संघटिका जयश्री म्हात्रे यांच्या वतीने सफाई कामगार, डॉक्टर, वकील, गुणवंत विद्यार्थी, आजी माजी सरकारी अधिकारी असे सर्वांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्याचे कार्य सुरू आहे. या भगवा सप्ताहाच्या स्तुत्य उपक्रमाची पूर्ण विधानसभेत चर्चा आहे. रोज विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात 210वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जागृतशी बोलताना विधानसभा निरीक्षक संजय सुतार, शाखाप्रमुख संदेश गरत यांनी सर्व पद अधिकारी व त्यांचे आभार व्यक्त केले, तर युवा नेते अंकित सुतार यांनी सर्व कार्यक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागृत महाराष्ट्र न्यूज, मालाड, मुंबई. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी असे भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आता भव्य सप्ताहामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सत्कार आहे, डॉक्टरांचा सत्कार आहे, वकिलांचा सत्कार आहे. तर हे पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीची आहे या संदर्भात काय सांगा? आज तुम्ही बघितलं असेल, सोमवारपासून भगवा सप्ताह आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला घरगुती कामगार आहेत ना आपले साफसुभागात, त्यांचा सत्कार केला, मग आंबोजवडीला सत्कार केला, झेंडावंदन केलं. आज आपण बघता आज मुलांचा सत्कार करतो आणि सातत्याने आपण करत असतो. साहेबांनी आम्हाला सांगितलेलं 80% समाजकडून 20% राजकारण करेल त्या पद्धतीने आम्ही करत असतो. आज तुम्हाला माहिती आहे साहेब पण आज सगळ्याकडे फिरत असतात, पूर्ण महाराष्ट्र भिंजून काढतात. आज महाराष्ट्रामध्ये जे काय घडतं आहे, घेतं चाललं आहे, हे तुम्ही सगळं आपलं पूर्ण महाराष्ट्र बघत आहे. पण त्या उद्देशाने आपण हे समाजकार्य करत असतो आणि साहेबांनी सांगितलं आहे घरोघरी जाऊन तुम्ही समाजकारण करा, लोकांबरोबर संवाद राहा, आणि हे आम्ही करत असतो. तुम्हाला माहिती आहे गेल्या महिन्यात पण आपण रक्तदान शिबिर गेलं, तेव्हा पण आपल्या 121 बॉटल झालेल्या आहे आणि सातत्याने आपण करत असतो. संदेश घरात शाखाप्रमुख असे आमचे बघून अजित भंडारी असू, माझी मिसेस नगरसेविका आहे, संगीता सुतार माझी नगरसेविका आहे, जयश्री म्हात्रे उभयम सातारी मॅडम आहेत, शाखाप्रमुख आहेत, श्रद्धा आहे, सगळ्या म्हणजे पूर्ण टीम आमच्या सातत्याने काम करत. माझा मुलगा अंकित आहे, आदित्य आहे, हे सातत्याने संघटनेचं काम करत असतो. तुम्ही बघत विधानसभा आता जवळ आलेली आहे, प्रत्येक पक्ष हा कामाला लागलेला आहे, तर आपल्या विभागामध्ये कशा पद्धतीची आता एक मोर्चाबंदी होणार आहे? अधिकृत का उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेले आहेत का? कोणाला सीट मिळणार आहे या संदर्भात काय? आज तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे आम्ही महाविकास आघाडीमधून तुम्हाला माहिती आहे काँग्रेसचे उमेदवार असलमभाई शेख आहेत आणि ते 3 वेळा निवडून आले, आता पण ते उभे राहतील आणि आम्ही सातत्याने त्यांना जीव आणि प्राण करून आम्ही त्यांना निवडून आणू. आणि आमचे उमेदवार आम्ही घरोघरी जाऊन सांगत असतो का आमचे उमेदवार असलम शेख म्हणून आहेत, त्यांना निवडून आणायचं आहे. धन्यवाद. काय सांगा आपल्या शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी भगवा सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व कामगार वर्ग असेल, डॉक्टर असेल, सर्वांचा सत्कार केला जातोय, कशा पद्धतीची या ठिकाणी तयारी जी आहे गेल्या 1-15 दिवसामध्ये झाली आणि कशा पद्धतीचा हा जो कार्यक्रम आहे, आपला जो उपक्रम आहे, प्रत्येक वॉर्डमध्ये कशा पद्धतीचा सुरू आहे? नमस्कार, जय महाराष्ट्र. आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्हाला 10 दिवस अगोदर मीटिंग लावली होती. ती रंगशाळामध्ये मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी होते, आमचे विभाग प्रमुख श्री अजितदादा भंडारी, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार, आमचे मालाड विधानसभेचे निरीक्षक श्री संजय सुतार साहेब, आमच्या नगरसेविका संगीता संजय सुतार, या मीटिंग सगळ्या मीटिंगलाच आम्ही होतो. त्या मीटिंग्समध्ये आम्हाला आदेश आला की हा असा असा भगवा सप्ताह आपला चालू करायचा आणि भगवा सप्ताह आम्ही तो चालू केला. या गेल्या सोमवारपासून आमचा भगवा सप्ताह झाला. आमच्या विभागप्रमुख त्यांनी आम्हाला आदेश दिला की तुम्हाला सोमवारपासून हे आपल्याला सगळं चालू करायचं आहे आणि तुम्हाला जे प्रोग्राम्स घ्यायचे आहेत तुम्ही त्या पद्धतीने प्रोग्राम्स घ्यायचे. मग मी जे प्रोग्राम्स आम्हाला घ्यायचे होते, आमच्या महिला उपविभाग संघटक जशी म्हात्रे, महिला शाखा संघटक अश्विनीताई, माझा कार्यालय प्रमुख विजय यादव, महिला कार्यालय प्रमुख अनेका सातारे व आमचे निरीक्षक श्री संजय जोदार, आम्ही 5-6 जण बनून बसून तो आमची आखणी, जो प्रोग्राम आम्हाला घ्यायचा आहे तो प्रोग्राम आम्ही आखला. तो प्रोग्राम आखण्यामध्ये आम्ही जे प्रोग्राम्स आहेत त्या प्रोग्रामच्या हिशोबाने आम्ही ते कशा पद्धतीने ते प्रोग्राम घ्यायचे आहेत. सोमवारी आम्ही जे पहिल्या स्टार्टिंगला गेलं भगवा शाखेवर आम्ही भगवा फडकवला. आम्ही भगवा फडकवल्यानंतर मग दत्तकवस्तीवाले जे आपले जे साफसफाई घनकचरा खूप मेहनतीने कामं करतात त्या आम्ही लोकांचा सत्कार घेतला. त्या सत्कार आज अंबुजावड, काल अंबुजावडीच्या लोकांचा पण झाला आणि आज 10वी 12वींचा सत्कार आहे. उद्या आमच्याकडे
डॉक्टर्स व वकील व जे समाजसेवक जे कार्यकर्ते आहेत त्यांचा आम्ही सत्कार घेतलेला आहे. आणि सोमवारी आम्ही सभासद नोंदणी चालू केला, शनिवारी सभासद नोंदणी आणि मतदार नोंदणी आणि आमच्या दुसऱ्या जर काही कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये आम्ही ती तो प्रोग्राम आणि रविवारी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आहे तसाच त्याच्या पद्धतीने मग सोमवार येतोयच आपला कावड यात्रा आहेत, कावड वगैरेचा खिचडीपटाचा प्रोग्राम आहे, फलाराचा प्रोग्राम आहे. तेवढा संपल्यानंतर लास्टला 20 तारखेला आमचा महिलांचा सगळ्या कार्यकर्त्यांचा 20 तारखेला आमचा महिलांचा सगळ्या कार्यकर्त्यांचा मंगलागुरीचा प्रोग्राम आहे. अशा पद्धतीने हा आमचा एवढ्या दिवसाचा प्रोग्राम आम्ही आखलेला आहे. आपलं प्रत्येक शाखेच्या बाहेर भगवा फडकवणं असू दे व आपले सफाई कामगार जे असतात जे आपलं घनकचरा कचरा साफ कर ड्रेन साफ करतात त्यांचा सत्कार ते आपण घेतलेला मंगळवारी. मग बुधवारी आपण अंबुजवाडीमध्ये जाऊन सत्कार घेतला आणि आज आपण 10वी आणि 12वी विद्यार्थी सत्कार घेतला. त्याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगतो की आपली एकच शाखा जी आहे वॉर्ड 49 ही सातत्याने आपलं काम करत असते आणि मालाडमध्ये आम्ही सगळेच जे पण आमचे अजितदादा आहेत, अजितदादा भंडारी विभाग प्रमुख, त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करत असतो. ज्या प्रकारे हे समाज उपयोगी आपलं काम सुरू आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आणि काय नेमकं प्रतिक्रिया येते साहेब? तसं तुम्हाला माहिती असेल आपल्या वॉर्डला प्रतिसाद उत्तम भेटतो. पाऊस असो, जसं आपण 21 तारखेला ब्लड कॅम्प घेतली, एवढा पाऊस होता तरी पण आपण 120 बॉटल्स कलेक्ट केले ब्लड कॅम्पच्या. आज पण आमचं टार्गेट 200 होतं. जसं तुम्ही बघताय आमचे सर्टिफिकेट फक्त राहिले आहेत, ट्रॉफीज आम्हाला कमी पडले का आम्ही 200 वरती गेलो. तर प्रतिसाद आम्हाला नेहमी उत्तमच भेटतो आणि त्याचा तुम्हाला एक्झाम्पल समोरच आहे आता की आम्हाला ट्रॉफीज तर नाही त्यांच्याकडे, तर आम्ही त्यांचे प्रत्येकाचा नंबर आणि नाव घेतलं आहे आणि ट्रॉफीज त्यांना आम्ही नक्कीच गरजून देऊ त्यांना. तू काय सांगशील आज या ठिकाणी तुझा सत्कार केलेला आहे आई वडिलांच्या समोर अशा पद्धतीचा सत्कार होताना कसं वाटतं? चांगला वाटतं. आणि वार्तमान एकोणच्या माध्यमातून तुला जो सत्कार दिलेला आहे त्यांच्यासाठी 2 शब्द काय सांगशील? माझा पहिल्यांदा सत्कार झालाय त्यामुळे मला खूप आनंद झालाय. असंच हे चालू असू द्या, खूप चांगली गोष्ट आहे. माजी नगरसेविका संगीता संजय सुतार यांच्या माध्यमातून या ठिकाणी सत्कार झालेला आहे आणि यांच्या माध्यमातून जो या ठिकाणी एवढं भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं या संदर्भात काय सांगशील? खूप चांगलं कार्यक्रम आयोजित केलेलं आणि हे देत आहे ते खूप चांगली गोष्ट आहे. पोरांना मीन्स एक मोटिवेशन नक्कीच. वार्ड क्रमांक 49 माध्यमातून एक कौतुकास्पद या ठिकाणी आयोजन केलं गेलं आहे आणि यामध्ये पाहायला गेलं तर पूर्ण विधानसभेमध्ये अशा पद्धतीचं कामकाज जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून सुरू आहे. यामध्ये विद्यार्थ्यांपासून ते डॉक्टर असतील, समाजसेवक असतील, इव्हन यामध्ये जे सफाई कामगार आहेत त्यांचा सुद्धा सत्कार केला जातो आहे. म्हणजे प्रत्येक वर्गाला यांच्या माध्यमातून मानसन्मान देण्याचं काम सुरू आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची हीच ओळख आहे की नेहमी ते सदैव जनसामान्याच्या पाठीमागे उभे राहतात. तर पाहावं लागेल की ही जी जनता आहे ही जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये कशा पद्धतीचं ह्या पक्षाच्या पाठीमागे उभे राहते आणि या ठिकाणी यांचा जो भगवा झेंडा आहे महाराष्ट्रामध्ये फडकेतो का फडकेल का हे सुद्धा पाहावं लागेल. तर पाहत राहा अशाच बातम्या पाहण्यासाठी जागृत चॅनलला. आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.